नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी, सोयाबीन बाजारभावामध्ये चांगल्याच प्रमाणात वाढ। काय आहे बातमी, संपूर्ण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा। तसेच असेच नवनवीन बातम्या मोबाईलवरती मोफत मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि मोफत बातम्या मिळवा। सर्वात प्रथम जालना, आवक 1879, परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर 4300, जास्तीत जास्त दर 5050 आणि सर्वसाधारण दर 4850 रुपये या ठिकाणी बघायला मिळालेला आहेत। यासमोरील दुसरी बाजार समिती आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहेत, हिंगोली, आवक 505, परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर 4660 रुपये, जास्तीत जास्त दर 5030 रुपये आणि सर्वसाधारण दर 4845 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाले आहे। जात प्रत लोकल बघायला मिळालेली आहेत। यासमोरील बाजार समिती आहेत नागपूर, आवक 664, परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर 4300, जास्तीत जास्त दर 4850 आणि सर्वसाधारण दर 4713 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेले आहेत। यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे अमरावती, आवक 4923, परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर 4650, जास्तीत जास्त दर 4842 आणि सर्वसाधारण दर 4746 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेले आहेत। यासमोरील बाजार समिती आहे रिसोड, आवक 1240, परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर 4570, जास्तीत जास्त दर 4850 आणि सर्वसाधारण दर 4700 रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, हे होते राज्यातील आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव। असेच प्रत्येक जिल्ह्यातील दररोजचे सोयाबीन बाजारभाव, कापूस बाजारभाव, नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आत्ताच ॲड करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढे, जय जवान जय किसान आणि वंदे मातरम।